नमस्कार, कळंबोली येथे सनराइज रिक्षा नाका चालक मालक संघटनेतर्फे संतोष मोकल, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर पंडित आणि सर्व सहकाऱ्यांनी मिळून शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा घातली. भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व मराठी बांधवांचा एक भाग्याचा दिवस आहे, कारण का आज शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना आज सनराइज रिक्षा स्टँड आहे, त्या स्टँडवरती आज संतोष मोक्कल असतील, ज्ञानेश्वर पंडित असतील, सगळे त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी आज जयंतीचा उत्सव एवढं कापड कष्ट करत असताना सुद्धा, रोजीरोटीसाठी धावपळ करत असताना सुद्धा आज छत्रपतींवरती प्रेम जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या निमित्ताने त्यांनी सत्यनारायणाची पूजेचं नियोजन केलं, सर्व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना महाप्रसादाचा लाभ पण त्यांनी दिला, विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन सर्वांना घडवलं. आज मोठमोठी लोक शिवजयंती करतातच आहे, पण सर्वसामान्य सुद्धा लोकांना ह्या मेसेज देतात की बाबा आपण जरी कष्ट करत असलो तर परंतु आपण राजांमुळं राजांच्या आशीर्वादानं आपण आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं वावरू शकतोय आणि रोजीरोटी कमवू शकतोय, आणि म्हणून आज त्यांनी राजांचं प्रेम एक दिवसासाठी त्यांनी नियोजन केलंय. त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ एक आठवडा फिरून सर्वांपर्यंत निरोप पोहोचवला, वेगवेगळ्या पक्षाचे सामाजिक क्षेत्रातील लोकांना इथे निमंत्रित केलं आणि त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आज कळंबोली असेल, कामोट असेल, खारघर असेल, खांदा कॉलनी असेल, ह्या सर्व परिसरामध्ये आज शिवजयंतीचं नियोजन होत आहे आणि अतिशय चांगली आनंदाची गोष्ट अशी की आज सर्व समाजामध्ये जागृती होत आहे आणि जागृती होत असताना समाजातून अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय आणि शिवजयंती आजची मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असतील. आज सकाळीच पनवेलमध्ये एकच रॅली आणि असं नियोजन केलं तर आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पनवेलभर एकच रॅली ठेवली, वेगवेगळ्या ठिकाणी मूर्तीचं पूजन केलं, परंतु रॅली एकच काढली. तशीच आमच्या पण मनामध्ये बऱ्याचशा लोकांची संकल्पना आहे की कळंबोलीमध्ये पण तसंच व्हावं, कामोट्यामध्ये पण तसंच व्हावं. आता कामोट्यामध्ये बाजूलाच आपल्या इथं 10 दिवसाचा मराठा महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. आज असे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम ह्या समाजामधील तरुण राबवत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. तरुणांमध्ये आज प्रेरणा निर्माण होते, तरुणांमध्ये आज बदलाव निर्माण होतोय, कारण का सुरुवातीला तरुण म्हटलं की व्यसनाधीन होणारा व्यक्ती असं सर्वांचं बघण्याचा दृष्टिकोन असायचा, परंतु आता ह्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असताना त्यांनी काय काय केलं ह्याचा इतिहास पाहता आज तरुणांमध्ये सुद्धा बदल होतच चाललेला आहे, आणि ही आनंदाची गोष्ट आहे. असे सण उत्सव साजरे व्हायला पाहिजेत अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.